सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांनी घाबरू नका, लवकरच नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दिला आहे। सांगली जिल्ह्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते। विशेष म्हणजे या दौऱ्यात काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदमही सहभागी झाले होते। दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टीमुळे यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। प्रामुख्याने द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसला आहे। तर या नुकसानग्रस्त शेतीची आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आहे। जिल्ह्यातील आटपाडी आणि कडेगाव तालुक्यातील पिकांची यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली। तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेत उद्धव ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला। विटा नेवरी येथील टोमॅटो, द्राक्ष आणि डाळिंब बागांची यावेळी उद्धव ठाकरेंनी पाहणी केली। विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व कडेगावचे आमदार विश्वजित कदम सुद्धा या दौऱ्यात सहभागी झाले होते। कदम यांनीही उद्धव ठाकरे यांना शेतीच्या नुकसानीची माहिती दिली। तर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना ही शेतकऱ्यांना पाठीशी असून लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला। सगळ्यात महत्त्वाचं बाबर साहेब बरोबर आहेत सगळ्यांच्या। आणि दुसरी गोष्ट साहेब, या वेळेवर त्याच्यातनं नंतर करू आपण, पण पहिलं तुम्हाला मला संघटनातून बाहेर काढू द्या। हा, म्हणून मी ते सगळं तिथे चालू चर्चा चालू आहे तिथे आपली, पण म्हणून मी तुमच्याशी बोलायला पुन्हा एकदा नुकसान भरपाई वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, पण 15 मे पासून आपण एक ही मोटर वीज चालू केली नाही, त्या लाईट बिला संदर्भात पण थोडी मदत मिळाली। एक काम करा, आता आपली मदत केंद्र आहेत ना, या प्रत्येक मदत केंद्रात जसं आता तुमचं शतावरीचा एक हा एक वेगळा मुद्दा आला, तुमचा एक वेगळा आला, या मदत केंद्राच्या ते नोंदवून मला तो एक कागद माझ्याकडे पाठवा। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीने विटा येथे उभारण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राला भेट देत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या इतर अडचणी जाणून घेऊन ते माझ्याकडे लेखी स्वरूपात पाठवा अशा सूचना मदत केंद्र प्रमुखांना दिल्या। या पाहणी दौऱ्यासाठी विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, आमदार अनिल बाबर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते।